हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा मी परम एज्युकेशन कम्युनिटी मध्ये स्वागत करते. तर बघा, आज आपल्याला इंडेक्सेस अँड क्यूब रूट थर्ड चॅप्टर आहे 8 स्टँडर्डचा थर्ड चॅप्टर मॅथ्सचा. ठीक आहे, इंडेक्सेस अँड क्यूब रूट ला सुरुवात करायची. आता बघा, इंडेक्सेस अँड क्यूब रूट, इंडेक्सेस आपण सगळं थोडंसं बाजूला ठेवूया, पण एक क्यूब रूट बघा, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट आपण शिकलो की नाही, सेम तसंच आहे. क्यूब अँड क्यूब रूट, तर या चॅप्टर मध्ये आपल्याला क्यूब अँड क्यूब रूट सुद्धा शिकायचे. आता स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट म्हटल्यावर हे काय, टूचा स्क्वेअर, हे झालं स्क्वेअर. आणि जेव्हा आपल्याला रूट फाइंड करायचं असलं, म्हणजे स्क्वेअर रूट आपण असं लिहितो, हा सिम्बॉल आणि त्यामध्ये 4, याचं मिनिंग आपण असं लिहिलं की समजून घेत असतो ना की आपल्याला काय आहे, स्क्वेअर रूट 2 असं आपल्याला फाइंड करायचं असतं. किंवा इथे 2 नाहीतर याला आपण 1 4 is to 1/2 असं सुद्धा लिहितो. हे असं आपण स्क्वेअर रूट फाइंड करत असतो. मग सेम क्यूब मध्ये सुद्धा काय, 2 चा क्यूब, हे झालं क्यूब. असं फाइंड करायचं असेल तर आपण 2 च्या डोक्यावरती 3 लिहितो. हे म्हणजेच काय, आपल्याला 2 चा क्यूब फाइंड करायचा आहे. ठीक आहे, आणि आता जर याचा क्यूब रूट फाइंड करायचा असेल तर हा सिम्बॉल घ्यावा लागणार आपल्याला रूटचा. क्यूब रूटच काय, आपल्याला 4th रूट 5th रूट 6th रूट की कोणतंही रूट जर फाइंड करायचं असेल तर आपण हा सिम्बॉल यूज करतो. मग आता ओळखायचं कसं की नाही क्यूब रूटच फाइंड करायचंय, या नंबरचं क्यूब रूट फाइंड करायचंय, किंवा मग 4th रूट फाइंड करायचंय, मग तेव्हा काय करत असतो आपण, ह्या सिम्बॉल मध्ये तर 3 लिहितो. मग आता जर आपल्याला 6 27 घ्या, 27 चं काय फाइंड करायचंय, क्यूब रूट फाइंड करायचं, कारण की 3 दिलेलं आहे ना. मग 4th रूट जर फाइंड करायचं असेल, इथे 4 आणि इथे काहीतरी एखादा नंबर, मग समजून घ्यायचं आपल्याला 4th रूट फाइंड करायचंय. अशा प्रकारे काय असतं, रूट्स. ठीक आहे, तर आपल्याला असंच क्यूब रूट शिकायचंय. हे सगळं आपल्याला समोर शिकायचंच आहे, पण त्या अगोदर बघा, आपल्याला जे लास्ट इयरला आपण आहे की नाही लॉ शिकलो होतो बघा, इंडेक्सेसची आठवतंय का, 7th स्टँडर्ड मध्ये आपण सगळे लॉ शिकलो इंडेक्सेसची. पण आपण परत एकदा बघू, आता इंडेक्सेस म्हणजे काय, इंडेक्सेस म्हणजे काय, इंडेक्सेस आणि इंडेक्स सेम आहे, फक्त आधीच अनेक वचन आणि इंडेक्स म्हणजे एक वचन, काहीच डिफरन्स नाही दोघांमध्ये, सेम मिनिंग आहे. आता इंडेक्स म्हणजे काय बघा, आता 2 च्या डोक्यावरती मी 2 लिहिले. ठीक आहे, आपण याला स्क्वेअर सुद्धा म्हणत असतो. मग आता 2 raised to 2 सुद्धा म्हणतो याला आपण, हो की नाही. मग आता हे जो 2 दिसतंय त्याला आपण काय म्हणत असतो, इंडेक्स. आणि हा जो 2 आहे की नाही याला आपण बेस म्हणत असतो. मग हा झाला बेस आणि हा झाला याचा इंडेक्स. ठीक आहे, समजलं. मग इंडेक्स काय असतं हे, मग आता आपल्याला याचे लॉज जे होतं की नाही इंडेक्सेसचे, जर काही एक्झाम्पल्स आहेत बाबा असे की जे काय इंडेक्सच्या फॉर्म मध्ये येतात, कधी इंडेक्स मायनस येतो, कधी मग 1/2 येतं, असे जर कॉम्प्लिकेटेड काही एक्झाम्पल आले इंडेक्सेसचे, तर मग ते कसे सॉल्व्ह करायचे आपल्याला, तर त्यासाठीचे आपल्याला काही लॉज दिलेले आहेत इंडेक्सेसचे. ठीक आहे, आता बघा, इथून समजले तुम्हाला हे काय असतं, मग इंडेक्स, याला आपण इंडेक्स म्हणतो. आणि हा जो खाली असतो बेस असतो. मग आता बघा, इथे 4 raised to 9 यामध्ये बेस कोणता आहे, 4 झाला बेस, आणि 4च्या डोक्यावरती 9 आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, मग इंडेक्स म्हणत असतो. मग 4चा इंडेक्स किती आहे, 9. आता याला आपण कसं लिहितो, 4 raised to 9 म्हणजे काय, 4 raised to 9 म्हणजे काय. आता बघा, जेव्हा आपण स्क्वेअर करतो एखाद्या टर्मचा, ती काय असतात, इथेच बघा 2 raised to 2 आहे नाही. मग जेव्हा आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचं असलं, तेव्हा आपण काय करत असतो, जो नंबर आहे तो किती वेळेस मल्टिप्लाय करत असतो, 2 टाइम्स. ठीक आहे, मग इथे जर आपल्याला याचा स्क्वेअर फाइंड करायचा आहे 2चा, तर आपण त्याला 2 into 2 is equals to 4 असं लिहितो. नाहीतर तुम्ही डिव्हाइड पार्ट केलेले असते समजा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट, पण ते कसे फाइंड करत असतो आपण, स्क्वेअर फाइंड करायचं असेल एखाद्या नंबरचा, तर तो नंबर आपण मल्टिप्लाय करत असतो 2 टाइम्स. क्यूब फाइंड करायचा आहे तर तो नंबर आपण मल्टिप्लाय करत असतो 3 टाइम्स. मग आता इथे काय होईल, 4 raised to 9 आहे, म्हणजे 4 किती टाइम्स येणार आहेत, मग आता 9 टाइम्स येणार आहे. मग आपण इज इक्वल्स टू 4 into 4 into 4 into 4 into 4 into 4, 1 2 3 4 5 6 परत येईल. बघा, 9 टाइम्स झाले काय, 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, मग या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं, मग ते झालं 4 raised to 9. आता आपल्याला सॉल्व्ह पण समोर करायचंय, सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचंय, जर एखादा नंबर आलाय त्याच्या डोक्यावरती परत
एखादा नंबर आहे, मग जो खालचा झाला तो बेस आणि जो वरती येतो तो झाला इंडेक्स, ठीक आहे. आणि ते फाइंड करायचं असतं असं. तर हे झालं आपलं इंडेक्स आणि इंडेसेस. सेम आहे इंडेसेस इथे यूज केलं कारण की आपल्याला खूप सारे दिलेले आहेत ना इंडेसेसचे लॉज, तसे एक्झाम्पल आपल्याला इथे शिकायचे. मग आता बघा सुरुवातीला लेट्स रिकॉल म्हणजे तुम्हाला काही लॉज दिलेले आहेत अगोदरचे, जसं की मी सांगितलं लास्ट इयरला आपण स्टडी केलेले आहेत सगळे, पण आपण परत एक वेळ समजून घेणार आहेत की इंडेसेसचे लॉज काय. बघा आता फर्स्ट लॉज ऑफ इंडेसेस, इफ एम अँड एन आर इंटीजर्स. आता हा फर्स्ट लॉ आहे तुमचा. बघा ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल्स टू ए रेस टू एम प्लस एन. हा तुमचा इंडेसेसचा फर्स्ट लॉ आहे. बघा ना इथे इंडेसेसच आहे ना हा ए रेस टू एम आणि ए रेस टू एन, ठीक आहे. मग जर एखादं एक्झाम्पल तुम्हाला या फॉर्म मध्ये आलं ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन च्या, तर आपण ते कसं सॉल्व्ह करणार आहोत, मग ए रेस टू एम प्लस एन लिहून टाकायचंय बस. म्हणजे बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण, जर टू रेस टू वन आहे इंटू थ्री रेस टू फोर आहे. बघा सॉरी आता बेस इथे सेमच लागेल आपल्याला, टू चे इथे सुद्धा बेस सेम असल्यावरतीच आपण हा फॉर्म्युला हा लॉ यूज करू शकतो. बेस सेम नसेल तर हा फॉर्म्युला आपल्या काय कामाचा नाही, आपल्याला ते सेपरेट सेपरेट सॉल्व्ह करावं लागणार आहे, ठीक आहे. आता बघा इथे ए रेस टू एम आणि ए रेस टू एन, इथे बेस कोणता आहे ए, हो की नाही, बेस सेम आहे परत. आणि हा इंडेसेस तर डिफरंट असले काय प्रॉब्लेम नाही, कंडिशन कुठली फक्त हे बेस जे असणार आहे ते सेम असायला पाहिजे, तेव्हाच आपण हा असं एखादं एक्झाम्पल असेल तर डिरेक्टली हा असा फॉर्म्युला हा लॉ यूज करून लिहू शकतो. मग आता बघा मी एक एक्झाम्पल घेतलंय टू रस टू वन इंटू टू रस टू फोर, इथे बेस काय टू आहे आणि इंडेक्स करायचा टूचा वन आहे आणि इकडे टूचा फोर, मग इथे हा फॉर्म्युला यूज होऊ शकतो, तो लॉ इथे यूज होऊ शकतो ना, कारण की बघा ना सेम बेस आहे ना. मग तो फॉर्म्युला कसा लिहिता येईल, इथे लिहित असतो आपण या दोन जो बेस आहे त्यातला एक बेस, कारण की बेस कसेच सेम, आणि जो इंडेक्स आहे त्यांची आपण सम करत असतो, म्हणजे झालं असं वन प्लस फोर. आता आपल्याला सॉल्व करायचं, याला आपण खाली लिहू शकतो की टू रेस टू वन प्लस फोर फाईव्ह, म्हणजे टू रेस टू फाईव्ह म्हणजे टू किती टाइम झाले फाय टाइम झाले. नंतर हे सॉल्व्ह करायचे, सध्या तुम्ही फक्त लॉस शिका, हे सॉल्व्ह कसं करायचं आपण नंतर बघूया. सॉरी तर बघा हा होता आपला फर्स्ट लॉ, काय होता ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन, जेव्हा सेम बेस असेल दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल आणि डिफरंट किंवा सेमही असू द्यात इंडेक्स काहीच प्रॉब्लेम नाही, तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला हा लॉ यूज करायचा आहे. दोन बेस आहे कॉमन सेम, एक बेस घ्यायचा आणि जो इंडेक्स असेल दोन्हीचा त्याची आपल्याला ऍडिशन करायची. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल समोर सॉल्व्ह करायचे असेल या फॉर्म मध्ये जर आला असेल तर हा फॉर्म्युला हा लॉज आपल्याला युज करायचा. आता नेक्स्ट बघा सेम आहे बेस, बघा इथे सुद्धा सेम बेस आहे ए ए, इथे ए रेस टू एम ए आणि ए रेस टू एन ए दोघांमध्ये भागाकाराचं साइन आले, डिव्हिजन आले. सेम कसं सॉल्व्ह करायचंय, फक्त इथे भागाकार आल्यामुळे इंडेसेस जे आहेत त्यांचे त्या दोघांमध्ये सबट्रॅक्शन होणार आहे. बघा इथे तसंच केलं त्यांनी, बेस सेम होता, एक बेस घेतला जो इंडेक्स आहे एम आणि त्याची दोघांची सबट्रॅक्शन लिहिली, एम मायनस एन दिले की नाही याचं एक एक्झाम्पल बघा. हेच घेऊ आपण, आता टू रेस टू फोर घ्या डिवायडेड बाय टू रेस टू थ्री. तर या एक्झाम्पल मध्ये आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार या लॉजचा युज करून आपण हे सॉल्व्ह करू शकतो, एक्झाम्पल करू शकतो, कारण की बघा दोघांचे हे बेस कसे सेम आहे. मग काय होऊन जाईल इथे, आपण काय घेत असतो एकच बेस आणि जे इंडेक्स आहे त्यांचे आपण इथे भागाकार आल्यामुळे काय करणार सबट्रॅक्शन करणार, म्हणजे इथे येईल इंडेक्स मध्ये फोर मायनस थ्री. हे सॉल्व्ह केल्यावरती काय होऊन जाईल, टू रेस टू फोर मायनस थ्री वन. आपण डिरेक्ट सॉल्व्ह जरी केलं तर काय झालं, मग टू रस टू वन म्हटल्यावरती टू किती टाइम झाले, टू सॉरी एकच टाइम झाले ना, टू रस टू वन म्हणजे टू एकच टाइम झाले, मग इथे येईल फक्त. तर बघा हा होता आपला दुसरा लॉ. आता बघा एक अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, थ्री रेस टू फोर इंटू नाईन रेस टू थ्री टू घ्या. थ्री रेस टू फोर इंटू नाईन रेस टू टू,
करणार आहोत का, हा लॉ युज करणार आहोत का, हा मल्टिप्लिकेशन आहे, इथे सुद्धा काहीतरी 3:4 आहे आणि इथे 9:2 आहे, सेम थोडंफार दिसतंय आणि मल्टिप्लिकेशन पण आहे, इंडेसिस पण दिसतात, तर हा जो लॉ आहे इथे यूज होणार आहे का? नाही होणार आहे. काही होणार, कारण की बघा ना इथे सेम बेस आहे का? नाहीये. जेव्हा सेम बेस असेल तेव्हाच आपण हा फॉर्म्युला, हा लॉ यूज करू शकतो आणि हे डिरेक्ट असं लिहू शकतो. कधी जेव्हा सेम बेस असेल तेव्हा इथे डिफरंट बेस आलेले आहेत, ठीक आहे, तर आपण हा जो लॉ आहे इथे यूज करू शकणार नाही. सेम इथे बघा, आता डिव्हिजन मध्ये सुद्धा सेम तसंच आहे, 3:4 डिवाइडेड 9:2, इथे सुद्धा हा लॉ यूज होणार आहे का? हो, डिव्हिजन तर आले, असं इंडसिसच्या फॉर्म मध्ये सुद्धा या दोन जे टर्म्स आहेत ते आलेले आहेत, पण इथे सुद्धा हा लॉ यूज होणार नाहीये, कारण की बघा ना इथे सुद्धा कंडिशन काय आहे, सेम बेस असायला हवे आणि इथे बेस सेम नाहीये, म्हणजे हा सुद्धा लॉ इथे यूज होणार नाहीये. आता बघा थर्ड लॉ यामधला, ए इंटू बी ब्रॅकेटच्या वरती आहे, बघा ए इंटू बी रेस्ट टू एम इज इक्वल टू वन, ए रेस्ट टू वन इंटू बी रेस्ट टू एम. आता बघा एखादं ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मध्ये दोन तीन टर्म्स, दोन टर्म्स दिलेले आहेत आणि त्याला मल्टिप्लाइड आहे एक छोटीशी टर्म. बघा जर 2:3 आहे आणि त्याला बाहेर परत मल्टिप्लाइड आहे सपोज 4, याचा अर्थ कसा असतो, आपण हे कसं सॉल्व करतो, या ब्रॅकेटला मल्टिप्लाइड आहे ना हे 4, ब्रॅकेटला मल्टिप्लाइड आहे, होल ब्रॅकेटला मल्टिप्लाइड आहे ते 4, म्हणजे काय, ब्रॅकेट मध्ये जेवढ्या टर्म्स असतील त्याला ते मल्टिप्लाय होऊन जाईल ना 4, त्याचा मीनिंग काय असतो, ब्रॅकेटला जर एखादा नंबर, एखादी टर्म मल्टिप्लाइड आहे त्याचा अर्थ ब्रॅकेट एवढा जेवढं, म्हणजे ब्रॅकेट मध्ये जेवढ्या टर्म्स असणार आहेत त्याला तो मल्टिप्लाइड असणार आहे. मग आता हा 4 सुद्धा या दोन्हीला मल्टिप्लाय होईल, सेम तिथे तसंच आहे ना. मग ए इंटू बी रेस टू एम, ब्रॅकेटच्या वरती तिथे एम दिलेले, याचा अर्थ काय झाला, मग तो ए ला सुद्धा इंडेक्स झाला आणि बी चा सुद्धा इंडेक्स झाला, म्हणजे ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण, 2:3:5. बघा आता अशा एक्झाम्पल्स मध्ये नाही कंडिशन काय की नाही बेस सेमच पाहिजे वगैरे, काही नाही, ते फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच्या वेळेसच आपल्याला, जेव्हा त्या दोघांची सम आपण त्याच्या इंडेक्स लिहितो की नाही इंडेक्सची सम, ते त्या दोन लॉज मध्ये यूज होते फक्त, ती कंडिशन तिथेच लक्षात ठेवायची की सेम बेस असायला पाहिजे तेव्हाच त्यांच्या इंडेक्सची सम होईल, ठीक आहे. आता इथे बघा जर 2:3 आणि ब्रॅकेटच्या वरती आपण 5 घेतले, मग याचा अर्थ काय झाला, हा 2 चा सुद्धा इंडेक्स आहे 5 आणि 3 चा सुद्धा इंडेक्स आहे, म्हणजे याला कसं लिहिता येईल, 2:5:3:5. अशा प्रकारे आपल्याला असं एखादं एक्झाम्पल दिसलंय तर डिरेक्ट हा लॉज यूज करून आपण ते लिहू शकतो की काय 2:5 हे आणि 3:5. हा होता आपला तिसरा लॉ इंडेसिसचा. आता फोर्थ लॉ बघा, a:0=1, हा खूप सोपा पण आहे आणि खूप इम्पॉर्टंट पण आहे हा लॉ. काय, a:0=1. आता बघा एखादा नंबर आहे, आपण घेऊ 5, आता या 5 ला इंडेक्स आहे का? दिलेला नाहीये, म्हणजे इंडेक्स आहे की नाही मग त्याला, तर आहे. जेव्हा काहीच इंडेक्स नाही दिसत आहे त्याचा, डोक्यावरती काही दिसतच नाहीये, म्हणजे तो इंडेक्स का असतो, 1 असतो, ठीक आहे, तेव्हा हा फॉर्म्युला नाही यूज करायचा, हा लॉ तेव्हा यूज नाही करायचा. यूज कधी करायचा आहे, जेव्हा त्यांनी इंडेक्स दिलेला असेल, इथे इंडेक्स आहे 0, मग जेव्हा एखाद्या नंबरचा इंडेक्स 0 असेल इक्वल्स टू काय असतं, ते 1 असतं, आणि जेव्हा दिलेला नसेल आणि विचारलं इक्वल्स टू काय, जर 6:0, इंडेक्स दिलेला नाहीये म्हणजे 1, 6 किती टाइम्स झाले, 1 टाइम झाले, म्हणजे फक्त 6 येऊन जाईल इथे, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. जेव्हा इंडेक्स दिलेला असेल तेव्हा 0 जर इंडेक्स असेल एखाद्या नंबरचा तेव्हा ते असतं इक्वल्स टू 1. मग आता बघा 9:0 इक्वल्स टू काय येणार आहे, 1च येणार आहे. 10:0 घ्या, 1च येणार आहे. कितीही मोठा नंबर घ्या, आपण घेऊ 100:0 आहे, इक्वल्स टू 1च येणार आहे, ठीक आहे. असा आपला हा फोर्थ लॉ होता इंडायसेस. आता बघा
टू माइनस एम इज इक्वल्स टू ए अपॉन ए रेस टू एम. काय सांगितलं त्यांनी? आता बघा, जेव्हा आपण एखादा टू रेस टू थ्री ए, आपण हा याचा टू रेस टू थ्री ए म्हणजे काय, टू किती टाइम्स आहे, थ्री टाइम्स आहे, मग आपण ते थ्री टाइम्स मल्टीप्लाय करतो आणि त्याचा आन्सर लिहत असतो. पण आता एखाद्या याचा इंडेक्स मायनस आहे, टू रेस टू मायनस थ्री, मग हे कसं फाइंड करायचं? हे फाइंड करण्यासाठी कोणता रूल आहे का? तर हा इंडायसेसचा रूल. आपण हा जो लॉ आहे यूज करूनच आपण हे सॉल्व्ह करू शकतो. डिरेक्ट आपण नाही लिहू शकत की टू रेस टू मायनस थ्री कसं सॉल्व्ह करायचं मग, ठीक आहे? तर आपल्याला हा असं एखादा आला एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या नंबरचा इंडेक्स तुम्हाला मायनस निगेटिव्ह मध्ये असेल, मग ते कसं सॉल्व्ह करणार होतं आपण? हा लॉ यूज करून, मग तेव्हा आपल्याला हा इंडायसेसचा लॉ यूज करता येतो. मग आता एखादी बघा काय तो लॉ, मग ए रेस टू मायनस एम आहे, मग एखादा ए रेस टू, समजा इथेच बघा, आता ए रेस टू मायनस एम असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो? मग वन अपॉन ए रेस टू एम. आता बघा, आता आपण सॉल्व करू शकतो. वन अपॉन ए रेस टू एम लिहिल्यावरती बघा ना, हा ए रेस टू एम, आता हा इंडेक्स पॉझिटिव्ह झालाय ना, आणि मग आपण आता पॉझिटिव्ह इंडेक्स जेवढाही असू द्या आपण ते फाइंड करू शकतो. मग आता एखादं एक्झाम्पल आहे, हेच घ्या, टू रेस टू मायनस थ्री, टू रेस टू मायनस थ्री. हा लॉ यूज करून आपण याला कसं लिहू शकतो? वन अपॉन डिनॉमिनेटर मध्ये आल्यावरती हे काय होऊन जाणार आहे? प्लस होणार आहे, म्हणजे टू रेस टू थ्री. हा लॉ यूज करून आपण हे असं लिहिले. मग आता बघा हा इंडेक्स कसा आलाय? पॉझिटिव्ह आला, म्हणजे वन अपॉन टू रेस टू, टू रेस टू टू, आणि वन अपॉन याचं मल्टिप्लिकेशन एट. अशा प्रकारे आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. हे सॉल्व्ह कसं करायचं हे इथून आपण नंतर बघूयात. सध्या एवढंच लक्षात ठेवा, एखादा जर इंडेक्स तुम्हाला निगेटिव्ह मध्ये आला असेल, फाइंड करायला लावला की टू रेस टू मायनस नाईन फाइंड करा, तर हे निगेटिव्ह कसं फाइंड करणार होतं आपण? अगोदर त्याला पॉझिटिव्ह करायचे, ते कसं करणार होतो मग आपण? वन अपॉन ए रेस टू एम, वन अपॉन एखादी ती निगेटिव्ह टर्म्स खाली आल्यानंतर ती पॉझिटिव्ह होऊन जाईल, मग आपण ते फाइंड करू शकतो. हा होता आपला पाचवा इंडायसेसचा लॉ, ठीक आहे? आता बघा सिक्स नंबरचा काय, ए रेस टू एम रेस टू एन. बघा ए रेस टू एम रेस टू एन, आता हा जो लॉ आहे इक्वल्स टू काय, ए रेस टू एम इंटू एन, आपण याला असं लिहू शकतो. एक एक्झाम्पलच घ्या बघा, जर टू रेस टू थ्री रेस टू टू आहे, आपण याला कसं लिहू शकतो? हे दोन्ही सुद्धा काय आहे, त्याचे इंडेक्सेस आहेत ना, याचा इंडेक्स हा आणि याचा हा, म्हणजे काय होऊन जाईल? टू इंटू थ्री इंटू टू, म्हणजेच टू रेस टू थ्री इंटू टू किती होऊन जाईल? सिक्स. म्हणजे असं सॉल्व्ह करायचे. आता जर एखादं एक्झाम्पल आलंय अशा फॉर्म मध्ये की समजा परत एक सिक्स रेस टू थ्री रेस टू टू, मग हे कसं सॉल्व्ह करणार होतं आपण? या दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे, म्हणजे हा बेस जो आहे तो आणि हे जे इंडेक्स आहेत की नाही दोन, त्यांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे थ्री इंटू टू. जर एखादं एक्झाम्पल असं दिसलं मग आता या फॉर्म मध्ये, तर कुठला लॉ यूज होणार आहे मग? हा ए रेस टू एम रेस टू एन इज इक्वल्स टू काय लिहू शकतो मग आपण? डायरेक्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि बेस जसंचा तसाच, ए रेस टू एम इंटू एन. हा झाला आपला सिक्स नंबरचा लॉ, ठीक आहे? आता बघा नेक्स्ट लॉ काय, याचा सात नंबरचा लॉ आहे इंडेक्सचा, ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू एम ए आणि इज इक्वल्स टू ए रेस टू एम, त्याला लिहू शकतो आपण डिव्हायडेड बाय बी रेस टू एम. आता हे कसं बघा, अगोदरच सांगितलं होतं मी, जर एखाद्या ब्रॅकेटच्या बाहेर एखादी टर्म आली आहे, ती दोन्ही ती टर्म त्या ब्रॅकेट मधल्या सगळ्या टर्म्सला डिवाइड होऊन जाते, किंवा मग मल्टिप्लिकेशन असेल दोघांमध्ये ती मल्टिप्लाय होऊन जाते. आता इथे सुद्धा तसंच, ब्रॅकेट मध्ये दोन टर्म आलेले आहेत आणि जो इंडेक्स आहे ते दोघांचा इंडेक्स असणार आहे ना, म्हणून ते काय लिहितो आपण? ए रेस टू एम आणि बी रेस टू एम. त्याचं एक एक्झाम्पल बघा, टू रेस टू फाईव्ह आणि रेस टू घ्या थ्री, याचा अर्थ काय मग? सेम असाच, हे झालं आपलं ए, हा फाईव्ह झाला बी, आणि हा जो इंडेक्स दिलेला आहे इथे मी थ्री घेतला, इथे काय एम, मग असंच आपल्याला लिहिता येईल ए च्या जागी टू. परत इथे काय घेतलेलं त्यांनी इंडेक्स, हा इंडेक्स टू चा सुद्धा होऊन जाईल आणि हा फाईव्ह चा सुद्धा होऊन जाईल. अशा प्रकारे हा सेवन नंबर सोडला. खूप सोपे लॉजिक बघा, याचा यूज करून आपल्याला समोर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे
आताच नाही तर समोर सुद्धा तुम्ही 9th मध्ये गेले 10th मध्ये गेले जेव्हा आपल्याला मोठे मोठे एक्झाम्पल सॉल्व करायचे असले तर डायरेक्ट काहीच येत नाही. सगळ्या बेसिक कन्सेप्ट असतात. बेसिक फेल लॉज तर खूप इम्पॉर्टंट आहे बघा. ठीक आहे तर बघा आता 7 लॉ का होता आपला 7 नंबरचा. ए अपॉन बी ब्रॅकेटच्या वरती जर एखादा इंडेक्स दिलेला असेल तर ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मचा तो इंडेक्स असणार आहे. मग ते डिव्हाइड सुद्धा असू द्या. हो ठीक आहे. मग हे झालं आता ए रेस टू एम डिव्हायडेड बाय बी रेस टू एम असं एखादं एक्झाम्पल आलं तर हा लॉ यूज करून ते सॉल्व करायचे. बघा लास्ट लॉ आहे तुमचा आता इंडेक्सचा 8 नंबरचा. इथे बघा ए अपॉन बी इथे सुद्धा सेम तसंच आहे ना. बघा ना ए अपॉन बी आणि ब्रॅकेटच्या वरती फक्त तिथे इंडेक्स पॉझिटिव्ह दिलेला होता आणि ते निगेटिव्ह आहे. असं जर आलं तर आपण त्याला कसं लिहित असतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज होऊन जातात. जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला जातो आणि जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला येतो आणि मग हा जो इंडेक्स असणार आहे तो पॉझिटिव्ह होऊन जातो. ठीक आहे इथे एम आहे तर हा आपला लास्ट इंडेक्सचा लॉ आहे. बघा इथे काय झालेलं आहे हा इंडेक्स कसा दिलेला आहे. जर एखादा एक्झाम्पल अशा फॉर्म मध्ये आलंय ए अपॉन बी चा आणि त्याचा इंडेक्स जर निगेटिव्ह असेल तर मग ते कसं फाइंड करायचं. आता मायनस एखादा इंडेक्स असेल आपण ते फाइंड नाही करू शकत. त्याला आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागतं. आता मग हा इंडेक्स आपण समोरही शिकलो लॉज अगोदर ते यूज करून आपल्याला असे मायनसचा इंडेक्स प्लस मध्ये करता येतात. हो की नाही. जसं की आपण एक अगोदर बघितलं होतं ए रस टू मायनस एम जर असेल तर आपण त्याला ए वन अपॉन ए रस टू एम करतो. ठीक आहे मग बघा ना डिनॉमिनेटर मध्ये आलाय ना तर पॉझिटिव्ह आहे. मग तसं आपण ते सॉल्व्ह करत असतो. आता इथे सुद्धा आपण याच्यानुसारच लिहिलंय तर ए रस टू मायनस एम जसं की हा लॉ होता आपण तसंच सुरुवातील करू. बघा ए रस टू मायनस एम आणि हा बी चा सुद्धा तो इंडेक्स होऊन जाईल म्हणजे बी रेस टू मायनस एम. आता हे दोघं कसे आहेत निगेटिव्ह झालेत ना. याचा इंडेक्स सुद्धा मायनस आहे आणि याचा सुद्धा मायनस आहे. आपल्याला सॉल्व्ह करता येतं का नाही करता येत. मग बघा हे आपण सुद्धा बाजूलाच ठेवू. सिंगल बघू हा ए रेस टू मायनस एम अगोदरचा एक लॉ आपण बघितलेला आहे. जर ए रेस टू मायनस एम असेल तर आपण त्याला कसं सॉल्व्ह करत असतो वन अपॉन ए रेस टू मायनस सॉरी प्लस एम. आता इथे काय होऊन जाईल मग फक्त एम. ए रेस टू मायनस एम असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो मग अगोदरच्या लॉज नुसार वन अपॉन ए रेस टू एम. सेम इथे सुद्धा तसंच बी रेस टू मायनस एम आहे आपण याला लिहू शकतो ए वन अपॉन बी रेस टू एम. मग आता याला कसं सॉल्व करतो आपण तुम्हाला याचा सर असे डिव्हिजन केलेले आहेत आपण. मग याला लिहिता येईल आपल्याला ए रेस टू वन अपॉन ए रेस टू एम. हा डिव्हिजन आपल्याला कन्व्हर्ट करायचा आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. मग काय होऊन जाईल डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला येतो. कधी असं जेव्हा आपल्याला डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन सॉरी मल्टिप्लिकेशन मध्ये करायचं असेल कन्व्हर्टर डिवाइडचं मल्टिप्लिकेशन भागाकाराचं गुणाकारामध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर ते काय होतं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये चेंज होऊन जातं. मग आता इथे कसं होईल बघा हा काय वन अपॉन ए रेस टू एम. आता ही जी टर्म आहे आपल्याला ती मल्टिप्लाइड करायची आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन येईल आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन मध्ये कन्व्हर्ट करायचंय. याचा अर्थ हा बी रेस टू एम हा न्यूमरेटर मध्ये चालला जाईल आणि हा जो वन आहे तो डिनॉमिनेटर मध्ये येईल म्हणजे हा इथे जाईल बी रेस टू एम हा वन येईल खाली. आता हे म्हणजेच काय दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या बी रेस टू एम आणि खाली ए रेस टू एम टू वन ए रेस टू एम. मग बघा आपल्याला हेच मिळालं का. आता हे म्हणजेच काय बी अपॉन ए बघा बी रेस टू एम अपॉन ए रेस टू एम. यालाच आपण कसं लिहू शकतो हा एमला जर ब्रॅकेटच्या वरती लिहिला आपण त्याचा अर्थ तोच होणार आहे ना. तो जो इंडेक्स आहे दोघांनाही दोघांचाही असणार आहे ना. म्हणजे बी अपॉन ए आपण याला लिहू ब्रॅकेटच्या वरती एम. याचा अर्थ आणि याचं सेम जसं की फॉर्म्युला बघितलेला आहे आपण तिथेच बघा आले की नाही अपोजिट. पण हा बघा आपल्याला मिळालं हे बी अपॉन ए बी अपॉन ए रेस टू एम. हे एवढं बस मी तुम्हाला समजावून म्हणून केलं. डिरेक्ट तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल. ए अपॉन बी रेस टू जर मायनस एम आलेलं असेल तर त्याचा फक्त डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर चेंज करायचा आहे आणि इंडेक्स पॉझिटिव्ह घेऊन टाकायचा आहे.
इथे होता ए अपॉन बी इंडेक्स मायनस एम होता, मग इथे झालं बी अपॉन ए इंडेक्स प्लस होऊन गेला. हे होते आपले इंडायसेसचे लॉ, ठीक आहे, जे की लास्ट इयर मध्ये झालेले पण आपण परत एक वेळ समजून घेतलं. आता त्याच इंडायसेसचा यूज करून त्यांनी काही ऍक्टिव्हिटी दिलेली, आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते सॉल्व्ह करायचे त्या इंडायसेसचा यूज करून. आता बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे 3^5 × 3^2. आता इथे कुठला इंडेक्स सॉरी कुठला लॉ यूज होणार आहे, किती नंबरचा, फर्स्ट नंबरचा. आठवण, a^m (a^n) = a^m + n पहिला लॉ होता ना आपला इंडेक्सचा. बघा इथे तो यूज होईल, सेम बेस आहे, सेम बेस असल्यानंतर आपण एकच बेस घेतो जे की त्यांनी दिलेले, आणि सेम बेस असलंय, मल्टिप्लिकेशन आलंय, इंडेक्स इंडेक्स जो आहे त्यांचे काय होणार आहे, सम होणार आहे. म्हणजे ते 5 + 2 किती होऊन जाईल, 7. म्हणजे इथे काय आहे, आपण 7 लिहू शकतो त्या लॉचा यूज करू, फर्स्ट लॉ इंडेक्सचा त्याचा यूज करून आपण आता डायरेक्ट लिहू शकतो की बेस तर त्यांनी दिलेलाच आहे, आणि मग सेम बेस असेल, मल्टिप्लिकेशन असेल, तेव्हा त्या इंडेक्सची काय होऊन जाते, सम होऊन जाते. हे सॉल्व्ह करायचंय. आता हे 3^7 म्हणजे काय, किती टाइम्स आहे, 3 7 टाइम्स आहे. नंतर आपल्याला ते सॉल्व्ह करायचंय, सध्या फक्त एवढंच लक्षामध्ये ठेवा, आणि आपल्याला एक्झाम्पल मध्ये त्या बॉक्स मध्ये तेवढंच लिहायचं. सेकंड एक्झाम्पल बघा, आता इथे सुद्धा सेम बेस आहे, 3^7 / 3^9 सेम बेस आहे घेतला आपण. डिव्हिजन आल्यामुळे आता जो इंडेक्स आहे त्या दोघांचं काय होणार आहे, मग सबट्रॅक्शन होणार आहे. मग 7 - 9 काय होऊन जाईल, 7 - 9 किती येईल, -2 येईल इथे, कारण की लहान्यामधून मोठा जो नंबर आहे आपण तो सबट्रॅक्ट करतोय, मग मोठ्याचं साईन त्याला येऊन जाईल, -2, म्हणजे इथे येईल -2. आता इथे फाइंड ना होणार, 3^-2 हे फाइंड होईल का, कारण की इंडेक्स बघा ना, मायनस आलाय ना, मग आपल्याला तो कन्वर्ट कशामध्ये करावा लागणार आहे, पॉझिटिव्ह इंडेक्स मध्ये. मग एक दुसरा सुद्धा लॉ इथे यूज होतो, सध्या तर ते सॉल्व्ह करायचं नाहीये, पण बघा जर 3^-2 इथे कुठला इंडेक्सचा लॉ यूज होईल, a^-m(a^-m) मग a^-m ला आपण लिहितो 1/a^-m. मग याला कसं लिहिते, ए सॉरी 3^2 आहे ना, ते इथे 3^-2 = मग 1/3² असं ते करावं लागेल, आणि नंतर सॉल्व्ह करायचं. बस तुम्हाला समजावं म्हणून घेतलेलं आहे मी, नंतर त्याचा सध्या तरी काही यूज नाहीये. तर असा हा होता आपला सेकंड एक्झाम्पल, तिथे डिव्हिजन आल्यामुळे दोघांची इंडेक्सची काय झाली, मग सबट्रॅक्शन झाली. सॉरी, आता बघा थर्ड एक्झाम्पल काय, 3^4 / 5 = काय होऊन जातं, एकाच जर नंबर आहे त्याचा इंडेक्स आला आणि परत त्याच्यावरती एक इंडेक्स आला, जे दोन इंडेक्स आले तर दोघांचं काय करतो, आपण मल्टिप्लिकेशन करतो. मग इथे बेस हाच आहे, या दोघांचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4 × 5. ठीक आहे, हा लॉ आपण शिकलोय, तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. म्हणजे इथे 3^2 इथे येईल 20, 5^4 = 20 हे असं येईल ते. नंतर बघा 4 नंबरचं एक्झाम्पल काय, 5^-3 = आताच घेतले आपण, मायनस आला इंडेक्स, सॉल्व होत नाही, पॉझिटिव्ह मध्ये त्याचं कन्वर्ट करायचंय, म्हणजे काय होऊन जाईल, 1/5^3 होऊन जाईल. ठीक आहे, इंडेक्स कसा होता इथे, पॉझिटिव्ह सॉरी निगेटिव्ह होता, आणि निगेटिव्ह असल्यामुळे त्याचं काय आपण फाइंड करू शकत नाही आन्सर, निगेटिव्ह असल्यामुळे. म्हणून त्याला आपण पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर काय करतो, मग 1/3 मध्ये टर्म लिहून टाकतो, मग ती पॉझिटिव्ह होऊन जातो त्याचा इंडेक्स. ठीक आहे, हे होतं आपला 4 नंबरचं एक्झाम्पल, यामधला 5. आता बघा हे यामधलं किती नंबरचं आहे, 6 नंबरचं बघा, 5^2 आता याला आपण डिरेक्ट लिहू शकतो, याचं लॉजिक आपल्याला आवश्यक नाही. 5^2 म्हणजे कसं, 5 किती टाइम्स आहे, मग 1 टाइम्स आहे ना, मग या बॉक्स मध्ये काय येऊन जाईल, 5. जर 5 2 टाइम्स असते तर मग 5 × 5, 5 3 टाइम्स असते तर 5 × 5 × 5 असं असतं. हा झाला बेस आणि हा झाला इंडेक्स. तिथे होता 5/2 म्हणजे 1 टाइम्स होतं फक्त 5, पण त्या बॉक्स मध्ये आलं 5. आता इथे बघा 5 × 7/2 ब्रॅकेटच्या वरती 2 दिलेला आहे तो इंडेक्स, म्हणजे काय ब्रॅकेट मध्ये जेवढ्या टर्म्स असणार आहेत त्याचा सुद्धा तो इंडेक्स होऊन जाणार आहे ना, एका एका टर्मचा. इथे 2 आहेत म्हणजे हा इंडेक्स
जो आहे 2 तो 5 चा सुद्धा होईल आणि 7 चा सुद्धा होईल म्हणजे इथे येईल 5:2 आणि इथे सुद्धा 7:2 हा लॉ सुद्धा आपण बघितलाय सगळे लॉज एक वेळ पार्ट करून घ्यायचे कारण की आता जे आपल्याला हा चॅप्टर शिकायचा की मी त्या लॉज सगळीकडे यूज करायचा आहे ठीक आहे आता बघा हे 8 नंबरचा 5/7 ब्रॅकेटचा वरती क्यूब दिलेला आहे म्हणजे हा 5/7 चा क्यूब सॉरी इंडेक्स मला तुम्ही 3 दिलेला आहे मग याचा अर्थ सुद्धा काय ब्रॅकेटच्या वरती 3 दिलेला आहे म्हणजे आणि डिवाइड आहे त्या दोन्ही टर्म म्हणजे त्या दोन्ही टर्मचा तो इंडेक्स असणार आहे कोणता लॉ यूज होतो इथे a/b^2 एखादे m समजा a/b होल ब्रॅकेटच्या वरती तो इंडेक्स ठीक आहे m मग आपण त्याला कसं लिहित असतो a^n / b^n इथे सुद्धा तोच यूज होईल इथे 5/3 मग आणि इथे 7/3 ठीक आहे आता बघा हे 9 नंबरचं 5/7 - 2 - 3 सेम तसंच आहे फक्त इथे मायनस घेतलेले हे आपल्याला सॉल्व करता येतं का निगेटिव्ह इंडेक्स आलेला आहे नाही आपल्याला निगेटिव्ह इंडेक्स आल्यावरती नाही सॉल्व करतात मग आपण काय करत असतो त्याचा कन्वर्ट पॉझिटिव्ह इंडेक्स मध्ये करतो सॉरी तर त्याचा इंडेक्स मध्ये पॉझिटिव्ह इंडेक्स मध्ये कन्वर्ट करताना काय होऊन जातो मग इथे डायरेक्ट आता आपण सांगू शकतो न्यूमरेटर जातो डिनॉमिनेटर मध्ये आणि जो डिनॉमिनेटर आहे तो जातो न्यूमरेटर मध्ये आणि इंडेक्स मग पॉझिटिव्ह होऊन जातो ठीक आहे मग हे 7 जाईल वरती हा 5 इन खाली इंडेक्स झाला ना मग +3 तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल दिलेले होते ठीक आहे त्या लास्ट इयरलाच बेस होते तुमचे कारण की लास्ट इयर मध्ये आपण इंडेक्सचे लॉज शिकलेलो होतो तर हे सगळं आपला इंट्रोडक्टिव्ह पार्ट जे की तुमचा लास्ट इयरला होता त्यामधलेच आपण हे लॉज शिकून घेतलेत आज आणि त्याच लॉजचा यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले तर आज आपण इथेच थांबूया ते लॉज फक्त एकदा तुम्ही परत वाचायचे कारण की लॉज खूप इम्पॉर्टंट आहे चॅप्टरमध्ये आपल्याला यूज करायचे आज आपण इथेच थांबूया जो राहिलेला पार्ट आहे नंतरचा आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया ठीक आहे थँक्यू